लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल आणि सगळे अगदी आवडीने खातील असा हा चमचमीत चविष्ट झटपट होणारा पदार्थ आज आपण बनवणार आहोत. नमस्कार, मी सुवर्णा, सुवर्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण जो पदार्थ बनवणार आहोत तर तो तुम्ही कुठल्याही वेळेला कशासोबतसुद्धा खाऊ शकताय, अगदी चविष्ट लागतो आणि अगदी मुलांना डब्यामध्येसुद्धा देऊ शकताय. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये एक हिरवी मिरची तुकडे करून घेतलेले आहे. तर मिरची तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकताय. एक छोटा तुकडा आल्याचा आणि 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. त्याचबरोबर इथे थोडीशी कोथिंबीर मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि इथे मी एक मध्यम आकाराचा बीट घेतलेला आहे. तर या बीटाची मी सालं काढून घेतलेली आहेत आणि अशा पद्धतीने याच्या फोडी बनवून घेतलेल्या आहेत. तर या फोडीसुद्धा मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. सगळ्या फोडी मी मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेतल्यानंतर याची आपल्याला बारीक पेस्ट बनवायची आहे. तर अगदी गरजेनुसार किंवा थोडंसं पाणी टाकून याची आपल्याला बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. तर इथे लक्षात ठेवा, अगदी थोडंसंच आपल्याला पाणी यामध्ये घालायचं आहे. तर इथे मी ही पेस्ट बनवून घेतलेली आहे. तर ही पेस्ट आपण थोडीशी बाजूला ठेवूया आणि इथे एका ताटामध्ये मी गव्हाचं पीठ घेते. तर इथे मी 2 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आता याच्यामध्ये मी साधारण 2 चमचे रवा टाकते. रवा बारीक असो किंवा मोठा असो, कसाही रवा असला तरी चालेल. तर आता याच्यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचं आहे. यानंतर इथे मी साधारण 1/2 चमचा हिंग घातलेला आहे. त्यानंतर 1/2 चमचा हळद घातलेली आहे. यानंतर इथे मी 1 छोटा चमचा धनेजिरे पावडर यामध्ये घातलेली आहे. तर धनेजिरे पावडर जर तुमच्याकडे नसेल तर इथे तुम्ही कुठलाही मसाला घातला तरीही चालेल. यानंतर इथे मी 1 छोटा चमचा लाल तिखट घालते. तर इथे मी हिरवी मिरची आणि लाल तिखट दोन्ही वापरलेलं आहे. तर या दोन्हीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त करू शकताय. याचबरोबर इथे आपल्याला 1 छोटा चमचा ओवा हाताने चुरून यामध्ये घालायचा आहे. तर आता याच्यामध्ये मी 1 चमचाभर तेल या पिठामध्ये टाकते आणि आता आपल्याला हे तेल आणि मसाले पिठाला व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. यामुळे आपला पदार्थ छान खुसखुशीत होतो. तर आता आपण बनवलेली जी पेस्ट आहे ती पेस्ट घालून आपल्याला ही कणिक भिजवून घ्यायची आहे. तर ही पेस्ट आपल्याला थोडी थोडी टाकून ही कणिक आपल्याला छान अशी भिजवून घ्यायची आहे आणि लक्षात ठेवा, ही कणिक आपल्याला छान घट्टसर अशी भिजवायची आहे. तर हा वाटलेला सगळा पल्प किंवा पेस्ट मी या पिठामध्ये घालून घट्टसर याचा गोळा मळून घेते. हे मळत असताना तुम्हाला जर ही पेस्ट किंवा हा पल्प कमी पडला तर थोडंसं पाणी घेऊन तुम्ही याचा गोळा मळून घेऊ शकताय. किंवा तुमचा पल्प जर शिल्लक राहिला तर थोडंसं पीठ यामध्ये ॲड करा आणि मग त्याचा हा घट्टसर गोळा मळून घ्या. तर इथे बघा, हा घट्टसर आणि छान असा मी गोळा मळून घेतलेला आहे आणि हा आता आपल्याला साधारण 5 मिनिटांसाठी बाजूला ठेवून द्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण हा बनवायला घेऊया. तर हा गोळा मी छान 5 मिनटं झाकून ठेवला होता आणि आता आपण याचे छोटे छोटे गोळे बनवून घेऊया. तर याचे गोळे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठे करू शकताय. तर इथे मी छोट्या आकाराचे असे हे गोळे बनवून घेते. तर इथे मी काही गोळे बनवून घेते आणि या गोळ्यांना गोल आणि असा चपटा आकार देऊन घ्यायचा आहे. तर याचप्रमाणे आपल्याला हे गोळे सगळे बनवून घ्यायचे आहेत आणि आता आपण हा गोळा लाटायला घेऊया. तर यातील एक गोळा मी घेतलेला आहे आणि या गोळ्याला आपल्याला शक्यतो तेल लावूनच लाटायचं आहे. तुम्हाला जर तेल लावून लाटणं जमत नसेल तर तुम्ही पीठ लावून लाटला तरीही चालेल. लाटताना आपल्याला एकाच बाजूने लाटायचं आहे, दुसरी बाजू पलटवायची नाही आहे. म्हणजे आपली जी पुरी आहे ती छान तळताना तेलामध्ये टम्म फुगली जाते. तर इथे ही पुरी खूप जास्त पातळ किंवा खूप जाडसर नाही करायची आहे. इथे बघू शकता तुम्ही अशी ही मध्यम आकारामध्ये आपल्याला लाटून घ्यायची आहे. तर इथे मी छोट्या आकाराच्या या पुऱ्या बनवलेल्या आहेत. तुम्ही मोठ्या आकाराच्या सुद्धा पुऱ्या बनवू शकताय. त्याचबरोबर इथे मी एक पुरी लाटून घेते. तर तुम्ही मोठी एक चपाती लाटून घेतला आणि वाटीच्या किंवा झाकणाच्या डब्याच्या साह्याने त्याच्या पुऱ्या काढून घेतला तरीही चालेल. आणि झाकणाने किंवा डब्याने काढलेल्या ज्या पुऱ्या असतात त्या खूप छान गोल गरगरीत अशा होतात. या पुऱ्या जर तुम्हाला मऊसूद हव्या असतील तर हलक्याशा जाडसर करा आणि कुरकुरीत हव्या असतील तर थोड्याशा पातळ लाटून घ्या. तर इथे मी काही पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत. खूप छान आणि मस्त या पुऱ्या लाटून झालेल्या आहेत. तर आता आपण या तळून घेऊया. तर इथे मी तेल गरम करून घेतलेलं आहे. याच्यामध्ये मी पुरी सोडून घेते आणि या पद्धतीने आपलं तेल छान गरम असावं म्हणजे आपली पुरी छान टम्म फुगली जाते.
तसेच झाराने किंवा पळीने आपल्याला या पुरीवरती तेल या पद्धतीने टाकत जायचं आहे, म्हणजे ही पुरी आपली छान टम्म फुगली जाते। तर इथे बघू शकता अगदी फुग्यासारखी टम्म ही पुरी जी आहे ती फुगलेली आहे। तर या पद्धतीने तुम्ही जर या पुऱ्या बनवला तर या पुऱ्या छान टम्म फुगल्या जातात आणि खूप मस्त लागतात। दोन्ही साईडनी ही पुरी आपल्याला छान अशी तळून घ्यायची आहे आणि ही पुरी होत आलेली आहे। तर दुसरी पुरी मी या तेलामध्ये सोडून घेते आणि याची बाजू पलटवून घेते आणि दुसऱ्या पुरीवरती सुद्धा मी या पद्धतीने तेल टाकून घेते, म्हणजे ही पुरी सुद्धा छान टम्म फुगली जाईल। तर या पुरीचा रंग लाल आहे आणि मग ही पुरी तळलेली आहे हे ओळखायचं कसं? तर या पुरीचा रंग बघा तुम्ही, ही जी तळलेली पुरी आहे त्याचा रंग थोडासा डार्क दिसतोय, तर अशी पुरी जी आहे ही तळलेली आहे असं समजावं। तर ही दोन्ही साईडनी पुरी छान डार्क झालेली आहे आणि ही पुरी मी आता काढून घेते। तर इथे बघू शकता तुम्ही याचा रंग थोडासा डार्क झालेला आहे आणि थोडासा रंग पुढे गेलेला आहे। तर असा रंग आला की ओळखायचं ही आपली पुरी जी आहे ती तळून झालेली आहे। तर या पुरीची मी बाजू पलटवून घेतलेली आहे आणि ही खालची बाजू बघा थोडासा रंग डार्क झालेला आहे, म्हणजे ही बाजू जी आहे पुरीची तळली गेलेली आहे। याचबरोबर मी तेलामध्ये अजून काही पुऱ्या सोडलेल्या आहेत आणि याच्यावरती सुद्धा मी तेल टाकून घेते आणि तुम्ही बघू शकताय सगळ्या पुऱ्या अगदी छान टम्म फुगलेल्या आहेत। या पद्धतीने तुम्ही जर या पुऱ्या बनवला तर सगळ्या पुऱ्या तुमच्या अगदी छान टम्म फुगल्या जातील। तर या पुऱ्या दिसायलाही खूप छान दिसतात आणि चवीला तर अगदी अप्रतिम लागतात। तर या पुऱ्या तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी, दुपारच्या जेवणासाठी, संध्याकाळी चहाबरोबर खायला असेल किंवा मुलांच्या डब्यासाठी असेल किंवा रात्रीच्या जेवणासाठी असेल, कुठल्याही वेळेला तुम्ही या पुऱ्या बनवू शकताय। आणि मुलंच नाही तर मोठेसुद्धा अगदी आवडीने या पुऱ्या खातील आणि खूपच चविष्ट आणि फारच सुंदर या पुऱ्या लागतात। तर याचप्रमाणे मी या राहिलेल्या सगळ्या पुऱ्या बनवून घेते आणि तुम्ही बघू शकताय अगदी छान टम्म फुगलेल्या या पुऱ्या झालेल्या आहेत। तर या पुऱ्या खूप जास्त तेलकटसुद्धा होत नाहीत, खूप छान होतात आणि मस्त चवीला लागतात। तर अशा या पुऱ्या मी सगळ्या बनवून घेतलेल्या आहेत आणि अगदी सुंदर अशा या पुऱ्या बनवून तयार झालेल्या आहेत। तर इथे मी सॉससोबत या पुऱ्या सर्व केलेल्या आहेत। तर इथे तुम्ही या पुऱ्या नुसत्याच खाऊ शकताय, केचपसोबत खाऊ शकताय किंवा कुठलीही चटणी असेल, कोरडी चटणी असेल, ओली चटणी असेल, त्याबरोबर खाल्ला तरीही चालेल। इडली डोशासाठी आपण वेगवेगळ्या ज्या चटण्या बनवतो, मग त्या शेंगदाण्याच्या असतील, डाळीच्या असतील किंवा खोबऱ्याच्या असतील, त्या चटणींसोबतसुद्धा या पुऱ्या खूपच छान लागतात। दहीबरोबर तुम्ही खाऊ शकताय किंवा रायत्याबरोबरसुद्धा खूप छान लागतात या पुऱ्या। त्याचबरोबर तुम्ही चहासोबतसुद्धा खाऊ शकताय। सगळ्या प्रकारच्या सुक्या भाज्या, सगळ्या प्रकारच्या ग्रेव्हीच्या भाजीसोबतसुद्धा तुम्ही या पुऱ्या खाऊ शकता, खूपच चविष्ट लागतात। किंवा मग तुम्ही अगदी नुसतं जरी या पुऱ्या खाल्लात तरीही खूप चविष्ट लागतात। तर या पुऱ्या जरूर करून पहा आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा। आणि हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।